गीताच नाव ज्याचे हो उन्नत हा माखा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा ही जननी वीरांची हा मुलुख विचारांचा सामर्थ्य चळवळींचे इतिहास कणा त्यांचा चालवितो निर्धारी वारसाच शिव माझा प्रेम म्हणून पुढे आहे हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ग्रंथालयावर हल्ला करणारे यांच्या विरोधात अन्याय अत्याचार निर्मूलन महिला संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. कोरोना महामारीच्या काळात दाढरे या गावात ग्रामपंचायत मार्फत विविध उपक्रम राबवून कोरोना रुग्ण या गावात नाही अशी दिली गावाई. विधान संरक्षण समिती जिल्हा धुळेतर्फे दादर येथील राजगृहात तोडफोड करणारे दोघे आरोपींना करावी शिक्षा म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना महिलांतर्फे निवेदन देण्यात आले. दादर येथील ग्रंथालयात जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. जे दोन आरोपींनी तोडफोड व कुंड्यांचा नाश दूष केली यांच्या मागे कोणी शक्ती किंवा पाठीचा आहे का? या दोन तरुणांना असे कृत्य करायचे धाडस कशामुळे झाले आणि मोडतोड करायचे मुख्य उद्देश काय? असे आरोपींना शासनामार्फत कडक शिक्षा व्हावी आमची एकच मागणी आहे. पकडलेल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी नाहीतर आम्ही यापुढे जन आंदोलन करू असा इशारा प्रदेश सचिव माननीय प्रेमलताताई जाधव यांनी दिला आहे. यावेळी सुनीता सोनवणे, मालती सूर्यवंशी, सुनीताताई सोनर, सारिकाताई सूर्यवंशी, वैशालीताई खैरनार आदी सर्व महिला उपस्थित होते. मी प्रेमलता किशोर जाधव, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलो आहे कलेक्टर साहेबांना की आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मुंबईच्या त्यांच्या राजगृह या घरावर जो हल्ला झाला आहे हा समाजकंटकांनी केलेला हल्ला आहे आणि तो अतिशय भ्याकड आहे. अतिशय म्हणजे घाणेरडा प्रकारचा हल्ला आहे. त्यांनी दोघांनी आधी कुंड्यांची मोडतोड केली, त्यानंतर सर्व त्यांचं घराच्या काचा फोडल्यात आणि हा हल्ला केलेला जो आहे तो फक्त विटा सिमेंटच्या घरावर नाही केलेला तर त्यांनी संपूर्ण राज्यभरातील बहुजन समाजातील नेतृत्वाच्या आणि कार्यकर्त्यांना चमकवण्यासाठी हा हल्ला केलेला आहे आणि हा निर्भीड आहे तर याच्यावर दखल घ्यावी यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे निवेदन द्यायला. धन्यवाद. प्रेमलता जाधव अन्याय अत्याचार झालेला आहे तर त्या हल्लेकरांवर कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही मग त्यावर निदर्शने करू. जवळील दाढरे या गावाला कोरोना विषाणू महामारीच्या काळात दाढरे ग्रामपंचायत कार्यालय मार्फत ग्राम समिती स्थापन केली. संपूर्ण गावात दोन वेळेस जंतुनाशकांची फवारणी केली. गावात दारूबंदीचा ठराव करण्यात येऊन संपूर्ण दारूबंदीच बंद केली. संपूर्ण गावातील गटारे नाल्याची सफाई केली. आर्सेनिक अल्बम गोळ्यांचेही घरोघरी जाऊन वाटप केले. पाणी पुरवठा पाईपलाईन लिंक होती ती दुरुस्ती केली. कोरोना संदर्भात स्वच्छता कशी राखावी यासाठी घरोघरी जाऊन माहिती दिली. आमच्या गावात कोरोना बाधित एकही रुग्ण मिळाला नाही आणि यापुढेही कोरोना बाधित रुग्ण वाढू नये म्हणून काळजी घेतली जाईल असे उपसरपंच मुन्ना पवार यांनी माहिती दिली. यावेळी सरपंच चंद्रकांत पवार, उपसरपंच योगेश मुन्ना पवार, ग्रामसेवक श्रीमती उज्ज्वला शंकर देवरे, रफिक महमूद शेख ऑपरेटर आणि बापू पगारे हे ग्रामपंचायतीत उपस्थित होते. आज दाढरा ग्रामपंचायतमध्ये
22 मार्च पासून लॉकडाऊनची सुरुवात शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रथमतः आम्ही गावस्तरीय कमिटी स्थापन केली समिती. त्या समितीच्या माध्यमातून गावात पहिले टीसीएची फवारणी केली. त्याच्यानंतर पूर्ण गावाला प्रतिबंध करण्यासाठी बाहेर घेऊन येणारे रस्ते प्रथमतः आम्ही अडवले. येण्याजाण्याची जी व्यवस्था होती ती बंद केली. आणि नंतर दुसऱ्या टर्ममध्ये आम्ही दारूबंदीवर जास्त भर दिला. तर आमच्या गावामध्ये बाहेरगावाहून दारू पिण्यासाठी लोक येत होते. त्याच्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन दारूबंदी केली. त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप केले पूर्ण गावात. अशा पद्धतीने आमच्या गावात आजपर्यंत एकही पेशंट आढळून आलेले नाही. माझं नाव उज्ज्वला शंकर, रामसेवक धाडरे. तर आमच्या गावात म्हणजे कोरोनापासून जेव्हापासून कोरोना चालू झाला आहे तेव्हापासून आम्ही इथं विविध उपक्रम केले. प्रथमतः आम्ही ग्रामस्तरीय समिती स्थापन केली. त्याच्यामार्फत सरपंच ती 13 लोकांची कमिटी स्थापन केली इथून. तर ती कमिटी स्थापन केल्यानंतर बाहेर गावून आमच्या लोक म्हणजे गावात 300 ते 400 लोक आली. बाहेर गावचे ऊसतोडीला वगैरे बाहेर कामाला गेली ती मजूर ती आली प्रथमतः. त्यांचं मग आम्ही सगळ्यांचं तपासणी वगैरे केली. त्यांना होम क्वारंटाईन केले. नंतर तसं केसील फवारणी केली 2-3 बस गावात. आणि गटारी जे म्हणजे आता पाणी पावसाचे याच्यात जे खड्डे वगैरे आहेत ते पण आम्ही मुरुंग वगैरे टाकून सगळं ते हे करतो आहे. आणि लिकेज वगैरे असेल पाणी पुरवठ्याचे तर ते आम्ही दुरुस्ती वगैरे करून आणि पाणी पुरवठा वगैरे व्यवस्थित लोकांना म्हणजे चांगला प्रकार देतो आहे. आणि गावात इथं एरो फिल्टर असल्यामुळे पाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा लोकांना आम्ही करत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजगृह प्रतिष्ठानावर हल्ला करणारे समाजद्रोहींच्या त्यांचा तपास SIT मार्फत करून आरोपींना देशद्रोही घोषित करावे म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांच्या आवारातच निदर्शने करून संविधान संरक्षण समिती जिल्हा धुळेतर्फे निवेदन देण्यात आले. आंबेडकरी बहुजनांच्या भावना लक्षात घेऊन जातीयवादी धर्मांध समाजद्रोही देशद्रोही सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणारे देशद्रोहींवरती कलम लावून कडक व कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी जलद गतीने न्यायालयात केस चालवावी यासाठी आज संविधान संरक्षण समितीतर्फे निवेदन दिले. यावेळी हरिश्चंद्र लोंढे, SV तायडे, ॲडव्होकेट रविकांत वाघ, प्रभाकर खंडराय, शंकरराव थोरात, अनिल दामोदर, दीपक कुमार साळवे, चंद्रमणी कैरनार, सागर भैया डिवरे आदि सर्व उपस्थित होते. ज्या विधात्याने संपूर्ण देशाची या भारतामध्ये कुठलंही स्वातंत्र्य नसताना कुणालाही कोणतंही स्वातंत्र्य नव्हतं ते स्वातंत्र्य प्रदान करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताचे. 1950 आधी भारताच्या प्रत्येक नागरिकाची जी परिस्थिती होती ती गुलामगिरीची होती. प्रत्येक जण गुलामगिरीत होता एका माणसाच्या. ती संपूर्ण गुलामगिरीच्या शृंखला तोडून या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी नव्हे वनस्पतीसाठी नव्हे जलचरांसाठी सगळ्या अगदी सर्व त्या घटनेच्या शिल्पकाराच्या घरावरती दगड विटा आणि नाजूस आणि यापुढे शांततेने काम करू. पण शासनाने जर का दिरंगाई केली तर आम्ही मात्र शांत राहणार नाहीत. हा सरकारला आणि ध्यान कृत्य करणाऱ्यांना इशारा आहे. बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत